भारतीय जनता पार्टी चिंधरण पंचायत समितीच्या वतीने भारतीय पोस्ट आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुषड भगत यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. वाकडी येथे आयोजित करण्यात आलेले हे शिबिर 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. बँकेपासून ते शाळेपर्यंत प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्वाचे कागदपत्र आहे. त्यानिमित्त भाजप ओबीसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर व पनवेल तालुका चिटणीस नामदेव जमदाडे यांच्या प्रयत्नाने आणि भाजप चिंधरण पंचायत समितीतर्फे वाकडी येथे मोफत आधार कार्ड शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार असून या शिबिरामध्ये आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख बदलणे, ईमेल, मोबाईल नंबर अपडेट करणे तसेच आधार नोंदणी करण्यात येणार आहे. या आधार कार्ड शिबिराच्या उद्घाटनावेळी वाकडीचे माजी उपसरपंच अरुण पाटील, शिवाजी दुर्गे, शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक बोंडे, उपसरपंच मंगेश पाटील, शशिकांत खुटले, अंकुश म्हात्रे, जनार्दन पाटील, संजय चोरगे, निशांत पाटील, उमेश वागदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण येणाऱ्या या दीपावलीमध्ये या परिसरातील आदिवासी बांधवांना वगैरे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक काही वस्तू वाटप आपण करणार आहोत. कालच आमदार साहेब आणि आपले माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब त्याही सुचवला त्या या आदिवासी बांधवांना आपण वंचित असतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. या माध्यमातून कार्यकर्ते ठरला पाहिजे या उद्देशाने आपल्याला खाऊ वाटप करायचे. या परिसरामध्ये आपण सगळे कार्यकर्ते आपण एकत्र येऊन या परिसरामध्ये आपण दीपावली साजरी करूया अशा पद्धतीने ते आपल्याला सुचवलेलं आहे. मी खरंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंद व्यक्त करतो का आपल्याला महिला मेळावा या परिसरामध्ये आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत भारतीय जनता पार्टी माध्यमातून. त्याच्यामध्ये शासकीय आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड जे काय आवश्यकता असणारे जीवन सुविधा त्या सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत. आणि महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाने या येणाऱ्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्या महिलांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांना प्रशिक्षण मिळायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळायला पाहिजे या उद्देशाने सातत्याने आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. आणि या मार्गदर्शनच्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल या आपण सगळे कार्यकर्ते आहेत त्याचा विचार मांडून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया.